न्यूज लाइन अचूक वेधक। कराड शहर चारचाकी हातगाडा हॉकर्स संघटनेकडून कराड उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले। कराड शहरात नगर परिषदेने अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली होती। नवीन वर्षावरती फेरीवाले व्यवसायापासून वंचित ठेवले गेले। पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागण्यापूर्वीच कोरोना संकट आले, अवघा देश ठप्प झाला। या काळात काही दानशूर व्यक्तींनी जीवनावश्यक वस्तूंची मदत करून हातगाडा व्यवसायकांच्या प्रति सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न केला। या सर्व काळात शासनाकडून मात्र हॉकर्स व्यवसाय उपेक्षित राहिले। सध्या लॉकडाऊन शिथिलतेच्या काळात सामाजिक अंतर, विहित वेळ व अन्य नियमांच्या चौकटीत पूर्वीच्या जागांवरती परिस्थिती पूर्वपदावरती येईपर्यंत पुढील काही काळासाठी हॉकर्स व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास अटकाव करू नये अशी मागणी करणारे निवेदन आज संघटनेच्या वतीने पुणे विभागीय आयुक्तांच्या नावे काढण्यात आलेले आहे। ते निवेदन आज कराडचे प्रांताधिकारी यांना देण्यात आले। तत्पूर्वी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनाही कराड येथील विश्रामगृहावरती हातगाडा संघटनेच्या वतीने निवेदन देऊन हातगाडा व्यावसायिकांच्याबद्दल सहानुभूती दाखवण्याची मागणी करण्यात आली। यावेळी संघटनेचे अध्यक्ष जावेद नाईकवडी, सतीश तावरे, हरिभाऊ बल्लाळ, गजानन कुंभार, आनंदराव लादे यांची उपस्थिती होती। अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। द न्यूज लाईन अचूक वेधक।